तर नाशिक शहरातही पुन्हा एकदा नामचीन गुंडांनी हैदोस माजवायला सुरुवात केली आहे. हप्ता वसुलीसाठी छोट्या छोट्या विक्रेत्यांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल केली आहे. पोलीस हातावर हात धरून बसलेत. नाशिक शहरात पुन्हा गुंडांचा हैदोस, हप्ता वसुलीसाठी प्राणघातक हल्ले. पोलीस अजूनही बघ्याच्याच भूमिकेत. जखमी अवस्थेत पडलेला हा आहे रोशन कटारे. नाशिकच्या मखमलाबाद रोडवर त्याचा चायनीजचा गाडा आहे. खुनासह इतर गुन्ह्यांमधील संशयित आणि सध्या जामिनावर असलेला तुकाराम चोथवे आणि त्याच्या साथीदारांनी मखमलाबाद रोडवरील फेरीवाल्यांकडे हप्त्याची मागणी केली. गेल्या 3-4 दिवसांपासून चोथवे आणि त्याचे साथीदार परिसरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना दमबाजी करत होते. मात्र त्यांच्या विरोधात बोलण्याचं आणि पोलिसात तक्रार करण्याचं धाडस कुणीच दाखवलं नाही. अखेर नागरिकांची हीच भीती त्यांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती ओढवली होती. सुदैवानं यात कुणाचा जीव गेला नाही, मात्र रोशन सारखे 4-5 नागरिक जखमी झालेत. दर महिन्याला हप्ता दे व कारागिरांना वादम दाटी करून हप्ता विकता मागता आणि वरनं हप्ता न दिल्यामुळे मग त्यांनी आम्हाला मारहाण केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुकाराम चोथवेच्या अटकेची मागणी नागरिकांनी केली आहे. हा जो तुकाराम चोथवे म्हणून आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. सदर गुन्हेगाराला 302 मर्डरमध्ये जन्मठेप लागलेली आहे. त्या जन्मठेपेच्या मध्ये तो सध्या बेलवर आहे, हायकोर्टामध्ये बेलवर आहे. त्याच्यासाठी आम्ही मागच्याच महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट सुद्धा हायकोर्टाला सबमिट केलेला आहे की याचं बेल कॅन्सलेशन करून याला परत जेलमध्ये पाठवा म्हणून. नाशिक हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनत चाललंय. रोज शहरात गावठी कट्टे शस्त्र सापडतात. गोळीबारीच्या घटना वाढल्यात. अहमदनगर, श्रीरामपूर, मुंबईसह उत्तर भारतातील अनेक टोळ्या तडीपार गुंड नाशिक शहरात वास्तव्यास आहेत. त्या सर्वांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.